आणखी धक्कादायक बातमी. धुळ्यात सुद्धा दोन शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. हे शेतकरी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून शेतीचं नुकसान केलं जात आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. धुळ्यातले हे दोन्ही शेतकरी आहेत. धुळ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कामासाठी म्हणून शेतीचं नुकसान केलं जात आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांनी इथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. जी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय. आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेश यांनी आपल्यापर्यंत ही दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीनं त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे